नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, मी हा व्हिडिओ काढला आहे त्या वकिलीन मॅडमसाठी। तर वकिलीन मॅडम, बघा आता तुमची एवढी त्यांना पण नको, ठीक आहे? तर त्या स्वतः बोलल्या आहेत, राजश्रीच्या ताई ज्या जयश्री ताई आहेत त्या स्वतः बोलल्या आहेत की आम्हाला तुमची एवढी नको। तर त्यांनी त्यांचं तुम्ही मन पुष्कळ दुखवलं, त्यांचं मन एवढं दुखवलं त्यासाठी, त्याच्याबरोबरच माधुरीताईंचं पण मन दुखवलं। तुम्ही खोट्या खोट्या गोष्टी केल्या की राजश्रीचे वडिलांनी आरोप केला आहे, असं आहे तसं आहे, त्यांनी सांगितलेलंच नव्हतं। आणि तुम्ही खाली फुकटच्या त्या आगीमध्ये तेल टाकलं। तुम्ही सुधारल्या होत्या असं वाटलं होतं, पण तुम्ही काही सुधारणाऱ्या बाई दिसत नाही आहेत। तुमची मुलगीच तुम्हाला सुधरवेल, माधुरीताई तर तुम्हाला सुधरवणारच आहे, पण तुमची मुलगी आहे ना, एक दिवस तुम्हाला बरोबर तुम्हाला रस्ता दाखवणार आहे। तर तुम्ही आत्ता सुधरा। तुम्हाला काय आहे, तुम्हाला फक्त केस करायची हे आहे। तर ते जयश्री त्यांनी सांगितलं आहे की त्यांना तुमची FD नको। तर आता जे FD पैसे आहेत ना तुमच्याकडे, ज्यांनी तुम्हाला दिले होते ना, त्यांना परत द्या। म्हणजे प्लॅनिंग बघा ह्या बाईचा, 9,000 नाही झाले, 8,000 नाही झाले, 5,000 नाही झाले, 1,00,000 नाही झाले अजून, त्याच्यात 7,000 कमी आहेत। तर लोकांचे आलेले पैसे बँकेमध्ये ठेवायचे, तर 50,000 झाले, त्यावर इंटरेस्ट आला की नाही, त्याच्यानंतर 70,000 झाले। आता किती महिन्यापासून, आता तिने जाऊन 1-2 महिने होतात जवळजवळ राजश्रीने, आणि तेव्हापासून ही पैसे गोळा करते आणि पैसे बँकेमध्ये ठेवले, त्याच्यावर आलेला इंटरेस्ट। वा, काय आयडिया आहे, बिझनेसची आयडिया मस्त आहे। आता काय माहिती आहे का, त्यांनी ती FD नको म्हटली आहे, ती घेणार पण नाहीत, ते घेणार पण नाहीत तुझ्याकडे ती FD। त्यासाठी तू ज्यांच्याकडून ते पैसे घेतले आहेत ना, ते परत कर, नाही तर त्या ब्लॅक हार्टची परिस्थिती झाली आहे ना, आता कशी तशी होईल। तर मला आनंद झाला, ती ब्लॅक हार्ट काल कुठे गेली, जेल पॉलिटिशियनला गेली, का माहिती का, ये इसने तो पेर पे कुराडी पे पेर मार दिया आहे, हां कुराडी पेर पे नाही गेली, इसने कुराडी पे पेर मार दिली आहे, असं झालं आहे। तर तुझं होऊन जाईल तिच्यासारखं, कारण तू पण तिच्यासारखी दिसते मला, तिला पण तीन, तुला पण तीन, मस्त मजा। अरे बाबा, सकाळी सकाळी उठायचं, कोणाला फोन करू, व असं असं करून पहिल्या नवऱ्याला फोन करू का, दुसऱ्या नवऱ्याला फोन करू, दुसऱ्या नवऱ्याला फोन करू का, तिसऱ्या नवऱ्याला फोन करू, असं काहीतरी प्लॅनिंग करून तुम्ही करा। परंतु राजश्री आणि जयश्री ह्यांना त्रास देऊ नको, ठीक आहे ना? त्यांनी अगोदरपासूनच सांगितलं आहे की माधुरीताई चांगली आहे, आणि मी स्वतः तेव्हा त्यांना फोन केले होते, आत्ता नाही 1-2 महिने अगोदर, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की माधुरीताई चांगल्या आहेत, तुम्ही माझा मेसेज पाठवा त्यांच्याकडे, ठीक आहे ना? तर तू जे करते ना नको असलेली कामे तुला सूट नाही होत, ठीक आहे ना? त्यासाठी तुझं त्याच्यामध्ये त्या लफड्यामध्ये पडूच नको। ज्यांच्याकडून तू पैसे घेतले त्यांना देऊन टाक, कारण ते तुझ्याकडे आता काही घेणार नाही, कारण तू अफवा पसरवत आहे। ती बोलते आहे, ती एवढी रडली ती व्हिडिओमध्ये की तिच्या वडिलांची तब्येत अक्षरशः म्हणजे एकदम खराब झाली आहे, एकदम खराब झाली आहे। तो त्याला म्हणजे हातपाय थरथर कापायला लागले, म्हणते त्या BP वाढला की BP कमी झाला काय, त्याला तर तुझ्यामुळे त्यांना काय उद्या झालं ना, तर सगळं ते तुझ्यावर येणार आहे। त्या तिच्या आईवडिलांना काय झालं ना, तर तुझ्यावर येणार आहे। तर लक्षात ठेव, नक्षत्र ग्रह आता तुझे चांगले नाही आहेत, ठीक आहे ना? ग मॅडम, मॅडम बोलायची लायकीची नाही आहे तू, शी मॅडम बोलायचं तुला, वकिलीन बाई, हां तुला वकिलीन बाईच बोलायचं, तू वकिलीन फेक वकिलीन बाई, हां फेक वकिलीन बाई। तर सुधर, आणि आहे ना खाली फुकटचे राजश्री आणि जयश्रीच्या आई वडिलांना त्रास देऊ नकोस, बेशरम आहे तू, काय तू बेशरम, बेशरम वकिलीन नाही, बेशरम फेक वकिलीन मॅडम, हां